रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्णपणे हटके अशी नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत, चिरमुऱ्यापासूनचा ढोकळा। आपण ढोकळा तर नेहमीच बनवतो, बेसनच्या पिठाचा वगैरे ढोकळा बनवतो, पण हा वेगळ्या प्रकारचा चिरमुऱ्यापासून बनवणारा ढोकळा अतिशय अगदी तोंडात टाकताच अगदी विरघळला जातो, घास वगैरे लागत नाही खाताना, तर हा खूप छान आणि टेस्टी लागतो। तर हा कसा बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता आणि हा ढोकळा मी इडलीच्या पत्रामध्ये बनवलेला आहे, खूप अगदी खूप म्हणजे खूप टेस्टी असा हा चिरमुऱ्याचा ढोकळा। कसा बनवायचा याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्याही मी यामध्ये सांगितलेल्या आहेत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी सर्वप्रथम या वाटीने 4 वाटी चिरमुरे घेत आहे। प्रमाण पूर्ण सगळं मोजून घ्यायचं म्हणजे बिघडत नाही। आता हे चिरमुरे आहेत हे आपण आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। हे मिक्सरमधून आपण याची आता पूड करून घेतलेली आहे चिरमुऱ्याची, पाहू शकता। तर यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे, तो यामध्ये आता मिक्स करायचा आहे। हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने आपण चिरमुरे वगैरे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने एकदम असं दाटसर घट्ट असं हे दही घ्यायचं आहे 1 वाटी। त्याच वाटीनं 1 वाटी पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे। हे मिक्सरला न लावता असंच एकसारखं करून घ्यायचं आहे, एकसारखं फेटून घ्यायचं। मिक्सर लावलं ना तर मग त्याचं असं लोणी मलईवरती आल्या तयार होतं, हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे। छान हे आता मिक्स झालेलं आहे। मिरच्या आणि आल्याचा तुकडा बारीक करून घालायचा आहे। ही 1 चमचा पेस्ट यामध्ये मिक्स केली आहे। 1 टीस्पून या ठिकाणी मीठ वापरायचं आहे, मीठ हे चवीनुसार वापरायचं आपल्या। 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। या ठिकाणी 4 टीस्पून बारीक केलेली साखर घालायची आहे। बारीक केलेली घालायची म्हणजे लगेच मिक्स होऊन जाते। आता पुन्हा हे सर्व मिश्रण एकसारखं अगदी हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता हे जे आपण चिरमुरे बारीक करून घेतलेले आहेत आणि रवा यामध्ये आता हे थोडं पाणी हे मिक्स करत बघत हे मिक्स करायचं आहे। एकदम ते पाणी किंवा आपण ते दही पाणी केलेलं आहे ते एकदम ओतायचं नाही, थोडं मिक्स करत राहायचं। आता हे घट्ट सर वाटत असतं तर यामध्ये आता आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे। सुरुवातीला तेवढंच 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण काही काहींचं दही हे घट्ट असतं, काही जणांचं पातळ असतं या प्रमाणात, आणि मग ते तिखट मिठाचं प्रमाण चुकलं जातं, म्हणून आपण नंतर आता वरून पाणी घेऊन ते आणखी मिक्स करून घेतलं तरी चालेल। हे असं आपलं आता बेटर तयार झालं पाहिजे आहे। चिरमुऱ्याला पण आणि रव्याला पण पाणी लागतं, त्यामुळं या ठिकाणी मी अगदी 1 वाटी पाणी आणखी वरून घातलेलं आहे। आता 1-5 मिनटं तरी हे असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे। जितकं चांगलं तुम्ही हे फेटून घ्याल तितके छान आपले ढोकळे तयार होतात, आतून अगदी स्पंजाशे होतात। आणि या ठिकाणी एक महत्त्वाची टीप लक्षात घ्यायची, हे जे असं आपण फिरवत असतो एकजीव करत असताना हे एकाच साईडनं करायचं आहे, असं फिरवत आहे ना तर असं एक साईडनंच फिरवायचं आहे, परत उलट घ्यायचं नाही किंवा असं मागे पुढे असं न करता असं एका साईडने असं हे फिरवायचं आहे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनेच एकसारखं अगदी 5 मिनटं। जितकं जास्त फेटून घेईल तेवढं ते चांगलं तयार होतं मिश्रण। यामध्ये हळद वगैरे वापरलेली नाही, जर वापरायचीच असेल तुम्हाला पिवळा कलर हवा असेल तर हळद अगदी किंचितशी वापरायची आहे, जास्त हळद वापरायची नाही कारण त्या ढोकळ्याला लालसर कलर येऊ शकतो, त्यामुळे वापरायचं झालं तर अगदी थोडी वापरायची, पण या ठिकाणी वापरली नाही। अगदी पांढरीशुभ्र असा ढोकळा आपण बनवणार आहोत चिरमुऱ्याचा। ही 5 मिनटं आपण अगदी छान आता असं हे फेटून घेतलेलं आहे, 15 ते 20 मिनटासाठी हे झाकून असंच ठेवायचं आहे।
आपण ढोकळा बनवणार आहोत त्यामुळे इडलीच्या पात्रात ते आपण मिश्रण घालण्यापूर्वी आधी सुरुवातीला हे पाणी उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे। या सर्व प्लेटांना आता तेल लावून घ्यायचं आहे। पंद्रह ते वीस मिनट ही मिश्रण आपलं आता छान भिजलेलं आहे। पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा ढोकळा बनवायला घेण्यापूर्वीच आपण ही सर्व अशी तयारी करून घ्यायची आहे, कारण आता आपण यामध्ये युनो वापरणार आहोत आणि युनो वापरला की लगेच हा ढोकळा करायला घ्यायचा असतो, जास्त वेळ ठेवायचा नाही। समजा तुमच्याकडे युनो अवेलेबल नसेल तर तुम्ही खायचा सोडा वापरला तरी चालेल। युनो घातला की लगेच याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग नंतरच या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप वेगळ्या प्रकारे आपण हा ढोकळा बनवत आहोत, पण खूप छान टेस्टी आणि अगदी मऊ स्पंजी असा हा ढोकळा होतो। नक्की अशा प्रकारे ढोकळा करून पहा। व्हिडिओ आवडल्यास मात्र नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त। अजूनही तुम्ही माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद। हे पाहू शकता तुम्ही अगदी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ असं पण हे ठेवायचं नाही। मिश्रण पाहू शकता असं दाटसर आलेलं आहे। चला आता आपण हे इडलीच्या पात्रात घालू। हे जास्त पण भरायचे नाही कारण फुलून मोठ्या होतात या इडल्या। इडली टाईप ढोकळा पाण्याला आपली आता उकळी आलेली आहे, पाहू शकता या ठिकाणी महत्त्वाची टीप आहे। पाण्याला उकळी आलेली नंतरच हे भांडं यामध्ये ठेवायचं आहे आणि भांडे हे ठेवताना ही जी होल आहेत हे नंतर या असे ठेवायचे आहेत की खालच्या त्या इडलीच्या वरतीबरोबर होल येतील असं ठेवायचं आहे। आता याला रोपण लावायचं आहे। मीडियम फ्लेमवर आता याला एक 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं आहे। या ठिकाणी 4 टीस्पून तेल सोडायचं आहे कढईमध्ये। तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या असं मधोमध कट करून घेतलेले आहेत, 10 ते 12 कढीपत्तीची पाने, 1/2 कप या ठिकाणी पाणी ओतायचं, 2 चमचे या ठिकाणी साखर, 1/2 चमचा मीठ आहे। छान आता उकळी आणून द्यायची आहे। हवा असल्यास तुम्ही या ठिकाणी लिंबू पण पिळू शकता, 1/2 लिंबू। हे 2 मिनटं आता छान शिजलेलं आहे तर गॅस बंद करायचा आहे। 2 मिनटात आपला ढोकळा शिजून तयार होतो। तर हे आपण प्लेटा काढून घ्यायचं आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय काढायचं नाही, नाहीतर चिकटलं जातं। थंड झाल्यानंतरच काढायला घ्यायचं आहे, म्हणजे पाहू शकता चिटकत नाही, अगदी थंड झाल्यानंतर अगदी इजिली निघतात। सुरी किंवा असा चमचा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं। पाहू शकता अगदी आपल्या अशा ढोकळा तयार होतो। अशा प्रकारे आता हे सर्व ढोकळे काढून घ्यायचे आहे। ढोकळे आता हे काढून घेतलेले आहे, राहिलेले पीठ पण आपण त्याचे ढोकळे बनवून घेऊ। आता आपला हा ढोकळा तयार आहे। आता याच्या हे पाणी मात्र लक्षात ठेवायचं, अगदी गरम असलं पाहिजे आहे। गरम गरमच पाणी आता याच्यावरती ओतायचं आहे। थंड पाणी घालायचं नाही तर गरम असावं पाणी। जो तडका केलेला आहे आपण हा गरम गरमच या इडलीवरती ढोकळ्यावरती ओतायचा आहे। इतका छान हा ढोकळा लागतो, वरून काहीसुद्धा कोणताही सॉस किंवा चटणीसुद्धा वापरायची आवश्यकता नसते। बारीक शेव आपण थोडीशी घालायची आहे वरून, बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी, वरून थोडं ओलं खोबऱ्याचा खीस
तो पण थोड़ा थोड़ा मिक्स करायचा आहे। वाह किती मस्त आपला असा हा ढोकळा तयार झालेला आहे। नक्की अशा प्रकारे ढोकळा करून पहा, याची टेस्ट करून पहा, खूप छान चवीला लागतो आणि एकदम अगदी तोंडात टाकतात विरघळला जातो, म्हणजे घास टोटरे वगैरे असे लागत नाही त्याचे। खूप छान असा हा ढोकळा नक्की करून पहा। व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल